सुप्रीम जय भीम। मी प्राध्यापक राजा जगताप उस्मानाबाद। आपल्या आंबेडकरी साहित्यातील डॉक्टर शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बहुजन संघटक त्यांची टीम यांनी मला शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉक्टर शंकरराव खरात व्यक्ती आणि वाङ्मय हा विषय या ठिकाणी मला दिलेला आहे। खरं तर मला बहुजन संघटकनी हा विषय देऊन शंकरराव खरातांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांच्यावरती बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी बहुजन संघटक व शंकरराव डॉक्टर शंकरराव खरात जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थापन झालेल्या कमिटीचे पहिल्यांदा धन्यवाद देतो। खरं तर 1960 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून दलित साहित्य या प्रवाहाला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं दलित साहित्यामध्ये माणूस हा केंद्रबिंदू मानून साहित्याची निर्मिती होऊ लागली आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा नारा देत असतानाच बाबासाहेबांनी शिक्षणात दिलेलं महत्त्व आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन दलित समाज त्या ठिकाणी प्रगती करायला लागला आणि जी शिकलेली पहिली पिढी होती बाबासाहेबांच्या प्रेरणेतून त्या शिकलेल्या पिढीनी शिक्षण घेतल्याच्या नंतर पाठीमागचा आपला व आपल्या समाजाचा भूतकाळ शोधत असताना त्यांनी जे काय वास्तविक जगणं जे आहे ते मांडायला सुरुवात केली आणि म्हणून बाबासाहेबांच्या प्रेरणेतून बुद्धाच्या प्रेरणेतून साहित्य निर्मिती करणे हे दलित समाजाच्या पहिल्या पिढीतील लेखकांनी त्या ठिकाणी ठरवून साहित्याची निर्मिती करायला सुरुवात केली होती। आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर शंकरराव खरात आपल्याला माहीत आहेत की त्यांचं जे काय आत्मकथन किंवा त्यांचं जे काय आत्मचरित्र आहे तराळ अंतराळ, या तराळ अंतराळ या आत्मकथनानं सर्व साहित्य क्षेत्रातल्या जे पारंपरिक पद्धतीने लेखन करत होते त्याला धक्का दिला आणि खऱ्या अर्थानं तराळ अंतराळ या शीर्षकातच आहे की तराळकी करणं आणि त्याचबरोबर या तराळकी करणाऱ्याचा एक मुलगा एका नामांकित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू होतो हे त्या शीर्षकावरूनच आपल्याला त्या ठिकाणी दिसतं। आणि म्हणून तराळ अंतराळ हे आत्मकथन खऱ्या अर्थानं एकंदरीत आपल्या या मराठी विश्वामध्ये एक प्रसिद्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि तराळ अंतराळ केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर त्या तराळ अंतराळची चर्चा संपूर्ण देशात झाली आणि खऱ्या अर्थानं एक दलित माणसाचं जीवन वास्तविकपणातलं कसं असतं, दलितांचं वास्तविक जगणं कसं असतं हे एकंदरीत आपल्याला तराळ अंतराळनी दाखवून दिलं। आणि म्हणून खऱ्या अर्थानं डॉक्टर शंकरराव खरात हे त्यांचे वडील तराळकी करत होते, त्याचबरोबर त्यांच्या वडिलांच्या अनुपस्थितीमध्ये शंकर खरातांनाही गावामध्ये ते व्यस्तिरकीचं किंवा तराळकीचं काम करावं लागलं आणि हा तराळकीचा अनुभव घेतलेला हा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू होतो की खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा विजय आहे असं म्हटलं तरी चालेल। शंकरराव खरात यांचा जन्म जो आहे तो आटपाडी आणि आटपाडीमध्ये 11 जुलै साधारण 1921 त्याचा जन्म जुलै 21 आणि तो जन्म त्याचा आटपाडीतला असल्याकारणामुळे की त्या आटपाडी शहराला किंवा त्या गावाला सुद्धा डॉक्टर शंकरराव खरात त्यांच्या नावाचं एक वलय आहे आणि त्या कारणामुळे आज त्यांच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून डॉक्टर शंकरराव खरातांचा जन्मशताब्दी वर्ष हा त्या ठिकाणी साजरा होतो आहे। आणि आटपाड्यातील शंकरराव खरातांच्यावरती प्रेम करणारे हितचिंतक सर्व जाती धर्मातले यांनी शासनाकडे एक निवेदन दिलं आणि आटपाडी शहरामध्ये डॉक्टर शंकरराव खरात एक विद्वान माणूस शैक्षणिक सामाजिक आणि साहित्य क्षेत्रामध्ये एक मोलाचं योगदान देणारे शंकरराव खरात आहेत आणि त्यांचं साहित्य चिरकाला अबाधित राहावं आणि त्यांचं स्मारक त्या ठिकाणी उभं राहावं यासाठी त्या ठिकाणी शासनाला निवेदन दिलं आणि गेली 1 वर्ष आम्ही त्या ठिकाणी पाहत आहोत की अनेक
राज्यातून विविध शहरातून विविध विचारवंतांकडून लेखकाकडून संघटनाकडून शंकरराव खरातांचं स्मारक आटपाडी येथे व्हावं म्हणून त्या ठिकाणी शासन दरबारी निवेदन दिले जात आहेत आणि जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं जी काय कमिटी स्थापन झालेली आहे त्याचे सचिव खरात साहेब हे पुढाकार त्या ठिकाणी घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं काही दिवसांमध्ये त्या स्मारकाला गती येईल असं आपल्याला त्या ठिकाणी होत आहे. खरं तर जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं एकंदरीतच डॉक्टर शंकरराव खरातांच्या साहित्य संपदेचा धांडोळा घेणं आपल्याला खऱ्या अर्थानं आवश्यक वाटतं किंवा गरजेचं वाटतं. कारण डॉक्टर शंकरराव खरात यांनी जे काही साहित्य लिहिलं ते साहित्य हे मानव केंद्रित साहित्य आहे आणि एकंदरीत त्यांच्या साहित्य संपदेवरती जर आपण एक नजर त्या ठिकाणी ठेवली गेली तर साधारणपणे डॉक्टर शंकरराव खरातांनी जे काय कादंबरीमध्ये योगदान दिलं की जवळपास त्यांची झोपडपट्टी नावाची कादंबरी, त्यानंतरची फुटपाथ नंबर एकची कादंबरी, मी मुक्त ही कादंबरी, हातभट्टी, मसालेदार गेस्ट हाऊस, पारधी आणि टिनेपाल गुरुजी या त्यांच्या कादंबरीनं खऱ्या अर्थानं आपल्या मराठी साहित्यामध्ये एक वेगळा ठसा उमटवलेला दिसतो. त्याचबरोबर त्यांची टाऊट नावाची कादंबरी, मी माझ्या गावच्या शोधात नावाची कादंबरी आणि त्याचबरोबर बण्याची दिंडी या कादंबरीनं तर खऱ्या अर्थानं मराठी ग्रामीण कादंबरीच्या आकांक्षा खूप मोठ्या प्रमाणात उंचवलेल्या दिसतात की एकंदरीत श्रद्धा काय अंधश्रद्धा काय हे बण्याची दिंडी एक कादंबरी आपल्याला त्या ठिकाणी सांगते आणि जवळपास शंकरराव खरातांनी त्यांचं वाङ्मय हे सांगत असताना खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांच्या नावावरती 10 कादंबऱ्या असल्याच्या दिसून येतात आणि प्रत्येक कादंबरीचं वेगळेपण आपल्या नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर जवळजवळ डॉक्टर शंकरराव खरातांचे 12 कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. त्यामध्ये 12 बलुतेदार नावाचा कथासंग्रह, सांगावा, तडीपार, किटवीचा फेरा, गावशिव, आडगावचं पाणी, सुटका, दौंडी, मुलाखत, माझे नाव, लिलाव, माझा काय दोष असे एका चढीत एक दर्जेदार कथांचे त्याचे जवळपास 12 कथासंग्रह या मराठी साहित्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. 10 कादंबऱ्याच्या जोडीला त्यांनी 12 कथासंग्रह दिले आणि खऱ्या अर्थानं साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान असल्याचं आपल्या लक्षामध्ये येतं. त्याचबरोबर ललित वाङ्मयामध्ये तराळ अंतराळ हे त्यांचं आत्मकथन, विश्वात गवसणी घालायला निघालेलं ते आत्मकथन आहे. त्याचबरोबर त्यांचं जागल्या नावाचं आत्मकथन, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात हे त्यांचं ललित पुस्तक आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा त्यांनी संपादित हे ललित संग्रह आहे. आज इथं उद्या तिथं ही त्यांचे ललित वाङ्मयातलं योगदान आहे. त्याचबरोबर त्यांचे विवेचक ग्रंथ म्हणून अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे संपादित, दलित वाङ्मय प्रेरणा, महाराष्ट्रातील महारांचा इतिहास, अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम, पददलितांचा अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम, गावकी भावकी व गावशिवार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर आणि चोखोबाचा विद्रोह हे त्यांचे 8 वैचारिक किंवा विवेचक अशा पद्धतीचे ग्रंथ आहेत. आणि त्याचबरोबर डॉक्टर शंकरराव खरातांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विपुलतेने साहित्य संपादन केल्याकारणामुळे, साहित्याची निर्मिती केल्याकारणामुळे त्यांच्या तराळ अंतराळ या आत्मकथनाला त्यावेळचे तत्कालीन 1984 राष्ट्रपती झैलसिंग जे का आहेत त्यांच्याकडून तराळ अंतराळचा पुरस्कार देऊन, भावाकर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आणि खऱ्या अर्थानं जे त्यांच्या हातून वाङ्मय निर्माण झालं त्याचा सुद्धा आदर आणि सत्कार त्यावेळच्या राष्ट्रपती झैलसिंग यांनी केल्याचं आपल्याला लक्षामध्ये येतं. त्याचबरोबर पुणे विद्यापीठाची डिलीट पदवी त्यांना त्या ठिकाणी 1992 प्राप्त झाली. आटपाडी ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्या गावचा हिरा म्हणून त्यांचा सत्कार त्या ठिकाणी केला. छत्रपती श्रीमंत शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर, त्यांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मान केला. लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या हस्ते त्यांना त्या ठिकाणी मिळाला. महाराष्ट्र राज्य आणि साहित्य संस्कृती मंडळ यांचेही पुरस्कार त्यांच्या साहित्य कलाकृतीला मिळाला. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांचाही पुरस्कार त्यांच्या साहित्य कलाकृतीला मिळाला. असं इतकं विपुलतेनं लेखन डॉक्टर शंकरराव खरातांनी केल्याचं आपल्या लक्षामध्ये दिसून येतं किंवा लक्षामध्ये येतं की खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास डॉक्टर शंकरराव खरात यांना मिळाला गेला. आणि डॉक्टर शंकरराव खरात हे पुण्यामध्ये बी ए त्याच्यानंतर LLB याचं शिक्षण घेत असताना आणि LLBचं शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांनी एक वकिलीचा व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर डॉक्टर शंकरराव खरात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी जुळले गेले आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या बरोबर त्यांनी कार्य त्या ठिकाणी केल्याकारणामुळं बाबासाहेबांची तळमळ, बाबासाहेबांची चळवळ आणि बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेब
रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत माझा समाज आणि या देशातला कोट्यवधी गोरगरीब तो प्रभावात आला गेला पाहिजे, तो बदलला गेला पाहिजे, त्याचं परिवर्तन झालं गेलं पाहिजे, त्याचा स्वाभिमान जागृत झाला गेला पाहिजे, स्वतःच्या पावर उभा गेला पाहिजे, त्यासाठी दलितांनी पोरांना शिकवलं गेलं पाहिजे हे सांगणारे बाबासाहेब हे जवळून डॉक्टर शंकरराव खरातांनी पाहिले होते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही पुढं बाबासाहेबांच्या बरोबरच कार्य करत असताना बाबासाहेबांचा आदर्श त्यांच्याजवळ होता आणि प्रत्येक शब्द बाबासाहेबांचा घेऊन डॉक्टर शंकरराव खरातांनी त्या ठिकाणी आपलं योगदान दिल्याचं आपल्या लक्षामध्ये येतं. की एक उदाहरण की हा साहित्यिक माणूस एवढी पुस्तकं लिहिणारा, त्या पुस्तकावरती असंख्य चर्चा होणारा, कुलगुरू एका विद्यापीठाचा होणारा हा विद्वान माणूस कधीही आपल्या पदाच्या आड तो आलेला नाही, कधी आपलं पद हे सर्वश्रेष्ठ आहे असं म्हटलेलं नाही. त्यानं जेवढं शक्य होईल, त्याला जेवढा वेळ मिळेल, त्या माणसानं त्या आपल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असं वेगवेगळ्या उदाहरणावरून आपल्याला लक्षामध्ये येतं. सोलापूर जिल्ह्यातलं सांगोला नावाचा तालुका आणि त्या सांगोला तालुक्यातील एक चोपडी नावाचं गाव आणि त्या चोपडी गावामध्ये खऱ्या अर्थानं त्यांची मला वाटतं भाऊबाई नावाची बहीण दिलेली होती त्या चोपडी गावामध्ये. आणि त्या चोपडी गावातला एक प्रसंग मी या ठिकाणी आपल्याला सांगू पाहतो, कारण शंकरराव खरात व्यक्ती आणि वाङ्मय म्हणून हा माझा विषय आहे आणि शंकरराव खरात एक व्यक्ती म्हणून कसे होते हे काही उदाहरणादाखल मी आपल्या या व्याख्यानामध्ये आपल्याला सांगणार आहे. तर त्या सांगोला तालुक्यातल्या चोपडी गावामध्ये एक छोटंसं ते चोपडी नावाचं गाव, 1000-1500 लोकसंख्येचं त्यावेळच्या त्या गावामध्ये आपल्या महार समाजाबरोबरच काही होलार समाजांची घरं, काही मतंगाची घरं असं एकंदरीत त्या ठिकाणी होतं. परंतु त्या गावामध्ये महार होलार रांग असा कुठलाही भेद त्या ठिकाणी केला जात नव्हता आणि त्या गावामध्ये शंकरराव खरातांची बहीण बागोबाई त्या ठिकाणी दिलेली होती तोरणे, शिवाजी तोरणे यांना. आणि शिवाजी तोरणे आणि त्याचबरोबर नाना केंकर हा होलार समाजाचा माणूस, या दोघांमध्ये फार मैत्री होती. आणि त्याचबरोबर एका बाजाराला जात असताना सुद्धा हा नाना केंकरे म्हणजे कदाचित शंकरराव खरातांचे मेहुणे आणि त्या होलार समाजाचा नाना हे चांगले मित्र होते, बाजाराला सुद्धा मिळून ते त्या ठिकाणचे जात होते. खरं तर होलार समाज आणि त्यावेळची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं या दलितांमध्ये शिक्षणात जागृती झालेली नव्हती. केवळ ज्यांचा सहवास बाबासाहेबांशी मिळाला, ज्यांनी बाबासाहेबांचा विचार आत्मसात त्या ठिकाणी केला, ती मंडळी शिक्षण घेत होती. परंतु या चोपडी गावामध्ये मुंबईवरून जे काही पाहुणे रावळे दलित बौद्ध समाजाचे जे काही येत होते ते मुंबईहून येत असताना बाबासाहेबांची जे काही वर्तमानपत्र होते त्याचे काही नवे काही जुने अंक घेऊन ते आपल्या गावाकडच्या पाहुण्याकडे येत होते. तेव्हा या होलार समाजाचा नाना केंकर नावाचा माणूस आहे त्यानं ती वर्तमानपत्र बाबासाहेबांची वाचली शिवाजी तोरणे यांच्यामुळं आणि बाबासाहेबांचा विचार त्याला पटला गेला आणि तो होलार समाजाचा नाना म्हणायला लागला की बाबासाहेब म्हणतात तेच खरं आहे, आपला विकास करून घ्यायचा असेल तर आपल्या मुलाबाळांना आपण शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून नानांनी आपल्या शंकर नावाच्या पोराला शाळेमध्ये घातलं. होलार समाजाचा तो कदाचित 11वीमध्ये पास होणारा तो पहिला विद्यार्थी होता आणि जेव्हा तो होलार समाजातला नानाचा शंकर नावाचा मुलगा 11वीला पास झाला तेव्हा त्या कुटुंबाने भागोबाई आणि शिवाजी तोरणे यांच्याकडे विनंती केली आणि भागोबाईला सांगितलं की तुमचा भाऊ म्हणजे डॉक्टर शंकरराव खरात हे पुण्याला मोठे आहेत, त्यांच्या कानावरती आमचा मुलगा 11वी पास झाला हे घाला आणि त्यांच्याकडून त्याला नोकरी लावा असं सांगितल्याच्या नंतर बाबूबाई आपल्या मुलासह जेव्हा आटपाडीला एक 15-16-17 मैल अंतरावरती चालत गेली आणि त्या कुटुंबाची भेट घेतल्याच्या नंतर त्यांनी शंकरराव खरातांना सांगितलं की आमच्या चोपडी गावामध्ये एक होलार समाजाचा मुलगा 11वी पास झाला आहे, त्याचं 18 विश्व दारिद्र्यता कुटुंबामध्ये आहे, कारण त्या होलार समाजाच्या नानाच्या कुटुंबामध्ये 5 भाऊ 3 बहिणी त्याची बायको मुलगा असा 10-12 जणांचा तो समुदाय होता, ते कुटुंब होतं आणि ते शेतमजूर करणारं कुटुंब होतं, कसले शेतीबाडी नव्हती, कसले दुसरे सोर्स नव्हते. आणि अशा या 18 विश्व दारिद्र्यामध्ये जन्मलेला हा होलार समाजाला शंकर 11वी पास झाला. बाबूबाईंनी डॉक्टर शंकरराव खरात यांच्याकडे शब्द टाकला आणि शंकरराव खरातांनी सांगितलं की सरकारी जेव्हा शिक्षकाची भरती होईल तेव्हा त्या पोराला अर्ज कर म्हणून सांगावं. आणि योगायोगाने शंकरराव खरात हे शिक्षण मंडळामध्ये काम करत असताना जेव्हा नोकर भरती झाली तेव्हा त्या पॅनलवरतीच शंकरराव खरात होते आणि शंकरराव खरात ज्या पॅनलमध्ये मुलाखती घ्यायला बसलेले होते त्या मुलाखतीमध्ये हा नानाचा मुलगा तो शंकर त्या ठिकाणी गेलेला होता. त्या अगोदर ज्या चोपडी गावामध्ये सरकारची विहीर त्या ठिकाणी शासकीय पडलेली होती आणि त्या शासकीय विहिरीचं उद्घाटन करण्यासाठी तिथल्या होलार समाजाच्या
आणि आताच्या आपण बौद्ध आणि त्यावेळेच्या महार समाजाच्या मंडळीने शंकरराव खरातांना त्या विहिरीचं उद्घाटन करायला बोलावलं होतं आणि तोच धागा पुन्हा एकदा डॉक्टर शंकरराव खरातांनी जेव्हा मुलाखती चालू होत्या तेव्हा तो पकडला आणि हा चोपडीचा नानाचा मुलगा तो त्या ठिकाणी शंकर मुलाखतीला गेला तेव्हा त्या मुलाखतीला गेल्याच्या नंतर शंकरला डॉक्टर शंकरराव खरातांनी विचारलं त्याची कागदपत्रे चाळली गेली त्याचे मार्क पाहिले गेले तो कुठल्या गावातून आला हे पाहिलं गेलं आणि मग त्या शंकरराव खरातांनी त्या मुलाला प्रश्न विचारला की अमुकामुक विहिरीचं उद्घाटन तुझ्या गावामध्ये कोणत्या ठिकाणी झालंय आणि मग त्या पोराने ताबडतोब उत्तर दिलं आणि त्या शंकरला त्या ठिकाणी नोकरी लावण्याचं काम शंकरराव खरातांनी केलं गेलं आणि खऱ्या अर्थानं की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 100 वेळा जयभीम करण्यापेक्षा एक पारद्याचा पोरग जर आपण आपल्या चळवळीत आणलो तर ती खऱ्या अर्थानं आपली चळवळ यशस्वी झाली असं म्हणता येईल आणि त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं शंकरराव खरातांनी जो सांगोलातल्या चोपडी गावचा कोलार समाजाचा पहिला 11वी झालेला मुलगा शंकर त्याला शिक्षकाची नोकरी त्या ठिकाणी लावली गेली आणि तो शंकर आजही आपल्याला त्या ठिकाणी अस्तित्वात असल्याचं लक्षामध्ये येतं आणि एक व्यक्ती म्हणून हा या माणसानं त्या होलार समाजाच्या मुलाला नोकरी लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणून शंकरराव खरात हे एकंदरीत पदानं जरी महान असले मोठे साहित्यिक जरी असले तर मोठे साहित्यिक असल्याचा कुठेही त्यांना गर्व नाही. मी कुलगुरू होतो, मी चांगला उत्कृष्ट वकील होतो, मी पुण्यामध्ये अनेक गोर गरिबांना न्याय मिळवून दिला हा कुठेही त्यांच्याकडे अंतर्भाव त्यांच्या गर्वामध्ये नव्हता असं एकंदरीतचं व्यक्तिमत्व आपल्याला डॉक्टर शंकरराव खरातांचं दिसतं. हे एका होलार समाजाच्या शंकरला नोकरी लावण्याचं काम त्यांनी केल्याच्या नंतर दुसऱ्या आटपाडीमधलाच त्यावेळेचा एक प्रसंग आहे. त्या प्रसंगावरून आपल्याला डॉक्टर शंकरराव खरात हे व्यक्ती म्हणून कसे होते ते आपल्याला लक्षामध्ये येतं. कारण त्या आटपाडीमध्ये डबई नावाचा जो काही एक पट्टा होता सरकारी पट्टा जमिनीचा तिथं काही झाडं होती आणि सरकारने या तेव्हाच्या दलित समाजाला ती जागा दिली गेली होती कसण्यासाठी 1 वर्षाच्या अटीवरती. परंतु रितसर सरकारने जागा दिल्याच्या नंतरही आटपाडीच्या त्यावेळच्या महार समाजाला तिथले जे काही अधिकारी वर्ग आहे तो अधिकारी वर्ग ती जागा त्या ठिकाणी द्यायला तयार नव्हता. का? तर एकंदरीत शासनानं निर्णय केला ती जागा या 1 वर्षाच्या अटीवर या लोकांना द्यावी परंतु तिथले संदेह अधिकारी मात्र त्यांना सहकार्य करत नव्हते आणि मग तिथल्या आटपाडीतल्या त्यावेळच्या महार लोकांनी ठरवलं की आपल्यावरती हा अन्याय आहे. सरकारनं आपल्याला जमीन जाहीर केलेली असताना सुद्धा ती आपल्याला मिळू शकत नाही ही शोकांतिक आहे आणि मग आपण ही जमीन मिळवण्यासाठी आपल्याला जर कोण मदत कराल तर आपले पुण्यामध्ये चांगला वकील व्यवसाय करणारे डॉक्टर शंकरराव खरातच करतील असं त्यांचं ठाम मत म्हणलं आणि त्यांनी शंकरराव खरातांना त्या ठिकाणी आणि त्यावेळेला शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या पक्षाचे जे काय मधाळे नावाचे आमदार होते बाबासाहेबांचे ते मधाळे आणि डॉक्टर शंकरराव खरात हे आटपाडीमध्ये आले, समाजात बसले, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची विचारपूस केली आणि त्या जमिनीच्या संदर्भातले अडचणी त्यांनी त्या ठिकाणी जाणून घेतल्या आणि नंतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकर पुण्यामध्ये मुक्कामाला आले तेव्हा मधाळे त्यावेळचे आमदार मधाळे साहेब आणि डॉक्टर शंकरराव खरातांनी हा विषय डॉक्टर बाबासाहेबांच्या कानावरती घातला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी खरातांना मार्गदर्शन केलं आणि बाबासाहेबांनी एकाच डॉक्टर शंकरराव खरातांना सांगितलं की तुम्हाला ती जमीन संध्या अधिकारी देत नाहीत मात्र 1 वर्षासाठी तुम्हाला दिलेली आहे झाडाचं कारण सांगितलं जातं तर तुम्ही कलेक्टरच्या लक्षामध्ये आणून द्या की आम्हाला सरकारनं ती जमीन 1 वर्षासाठी लागवडीसाठी दिलेली आहे तुम्ही त्या जमिनीवरची जी काही झाडं आहेत ती झाडं तुम्ही तोडून घ्या असं सांगा आणि हा बाबासाहेबांचा विचार शंकरराव खरातांनी आणि मधाळे साहेबांनी तिथल्या संध्या अधिकाऱ्यांना द्यावायला सांगितला तेव्हा काही दिवसातच तिथल्या भागातले जे काय त्यावेळचे कलेक्टर होते त्या कलेक्टरांनी तो आदेश काढला आणि त्या डबईची जमीन खऱ्या अर्थानं त्यावेळच्या महार समाजाला दिली. हे काम सुद्धा खूप शंकरराव खरातांचं मोठं आहे आणि म्हणून डॉक्टर शंकरराव खरात हे व्यक्ती म्हणून त्या तत्कालीन परिस्थितीत सुद्धा कसे महान होते हे आपल्याला लक्षामध्ये येईल. कारण व्यक्ती आणि वाङ्मय शंकरराव खरातांचं सांगत असताना अनेक असे कित्येक तरी उदाहरणं आहेत. मुद्दाम होऊन मी या ठिकाणी डॉक्टर शंकरराव खरात हे व्यक्ती म्हणून कसे आहेत ते चोपडीच्या एका होलार समाजाच्या पोराच्या मुलाखतीचा किस्सा सांगितला, त्याला नोकरी दिलेली तो मुद्दाम किस्सा सांगितला आणि त्याचबरोबर त्या आटपाडीमधील त्या डबई क्षेत्रातील जे काय जमिनीचा प्रश्न होता तो शंकरराव खरातांनी कसा मार्गी लावला होते ते मी त्या ठिकाणी मुद्दामून सांगण्याचा प्रयत्न केला. तर खऱ्या अर्थानं एक व्यक्ती म्हणून या माणसाला कुठल्याही पद्धतीचा गर्व नव्हता, अभिमान नव्हता, एकच त्याच्या डोक्यामध्ये होतं आपण ज्या पद्धतीतून ज्या समाजातून आलो आपण ज्या समाजामध्ये संघर्ष करत आलो आपण तराळकीसुद्धा आपल्या वडिलांच्या बरोबर करत करत आपण आपला इथला प्रवास आपण त्या ठिकाणी गाठलेला आहे. आज आपली प्रगती झाली परंतु आज आपला कोट्यावधी दीनदलित समाज आजही ग्रामीण भागामध्ये शोषित पद्धतीचं जीवन जगतो आहे याची जाणीव नेहमीच डॉक्टर शंकरराव खरातांना राहिली आणि म्हणून डॉक्टर शंकरराव खरातांचं सुरुवातीला मी तुम्हाला साहित्य वाचून दाखवलं त्यांच्या
दहा कादंबऱ्यांचा उल्लेख केला, त्यांच्या 12 कथासंग्रहांचा उल्लेख केला, त्यांच्या 5 ललित संग्रहांचा उल्लेख केला, त्यांच्या 8 वैचारिक ग्रंथांचा उल्लेख केला आणि एकंदरीत त्यांच्या वाङ्मयावरती जर नजर आपण त्या ठिकाणी टाकली गेली तर डॉक्टर शंकरराव खरातांनी आपल्या साहित्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट मानली ती म्हणजे सर्वसामान्य ग्रामीण भागातला दलित माणूस, भटका माणूस, त्याचबरोबर मेंढपाळकी करणारा माणूस, रामोशी माणूस, त्याचबरोबर कांजारभट नावाचा माणूस, त्याचबरोबर पुन्हा ज्याला विमुक्त जमातीमध्ये भाट समाज आहे तो माणूस, ग्रामीण भागातला चर्मकार माणूस, ग्रामीण भागातला सुतार माणूस, ग्रामीण भागातला धनगर माणूस, या सर्वांच्या व्यथा आणि वेदना खऱ्या अर्थानं मांडण्याचं काम या दलित साहित्यामध्ये खऱ्या अर्थानं तेवढ्या ताकदीनं जर कोणी केलं असेल सुरुवातीच्या कालखंडामध्ये किंवा सुरुवातीच्या काळामध्ये तर ते डॉक्टर शंकरराव खरातांनी केलं असं आपल्याला ठाम त्या ठिकाणी म्हणता येतं. कारण बाबासाहेबांचा विचार घेऊन जेव्हा साहित्याची निर्मिती होऊ लागली तेव्हा आमची जे दलित कथा होती ती दलित कथा नकार विद्रोह त्या ठिकाणी घेऊन पुढे जन्माला आली आणि यापुढे अन्याय कुठल्याही पद्धतीचा सहन करायचा नाही, नेहमी अन्यायाच्या विरोधामध्ये बंड करायचं, ज्या वाईट गोष्टी आहेत, ज्या वाईट परंपरा आहेत, ज्या अंधश्रद्धा आहेत त्याला पूर्णपणाने नकार द्यायचा, न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करायचा आणि म्हणून खऱ्या अर्थाने जी काही दलित कथा आली त्या दलित कथेला मराठी कथेमध्ये तोड नाही आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं डॉक्टर शंकरराव खरातांची कथा ही फार उंचीची आपल्याला वाटायला लागते. कारण त्यांच्या 12 कथासंग्रहांचा उल्लेख केला परंतु मी त्यांच्या एका बलुतेदार 12 बलुतेदार नावाच्या कथासंग्रहाचा खास उल्लेख मी त्या ठिकाणी करेन. कारण त्या 12 बलुतेदार कथासंग्रहातील ज्या कथा आहेत त्या कथांची शीर्षक जरी आपण पाहिली गेली तर आपल्या लक्षामध्ये येईल की शंकरराव खरातांच्या कथेमध्ये नेमकं त्यांनी कुणाच्या संदर्भात लेखन केलं, नेमकं त्यांनी कुणाच्या व्यथा आणि वेदना मांडल्या आणि म्हणून शंकरराव खरातांचा 1959 12 बलुतेदार नावाचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्या कथासंग्रहामध्ये पहिलीच कथा आहे रामा महाराजच्या संदर्भात, दुसरी कथा आहे साधू मांगाच्या संदर्भात, तिसरी कथा आहे आबा रामोशीच्या संदर्भात, चौथी कथा आहे कोंडीबा कुंभाराच्या संदर्भात, पाचवी कथा आहे केरू चांभाराच्या संदर्भात, सहावी कथा आहे माळेगावचा कोळी या कथेमध्ये, सातवी त्यांची कथा आहे दामू परीट यांच्या संदर्भात, आठवी कथा आहे त्यांची धनवडीचा न्हावी या संदर्भात, नववी कथा त्यांच्या आहे तात्या सुताराच्या संदर्भात आणि दहावी कथा आहे त्यांच्या अढळगावचा सोनार या संदर्भात. म्हणजे महार, मांग, रामोशी, कुंभार, चांभार, कोळी, परीट, न्हावी, सुतार आणि सोनार या 12 बलुतेदाराच्या संदर्भातल्या व्यथा आणि वेदना खऱ्या अर्थानं मांडण्याचं काम डॉक्टर शंकरराव खरात यांनी त्यांच्या 12 बलुतेदार नावाच्या कथेमध्ये केलेलं आपल्या लक्षामध्ये येतं. कारण बाबूराव ज्या पद्धतीनं त्या कालखंडामध्ये बाबूराव बागोलांनी साहित्याची निर्मिती केली आणि त्याच पद्धतीनं डॉक्टर शंकरराव खरातांची साहित्याची निर्मिती आपल्याला लक्षामध्ये येते. बाबूराव बागोलांची कथा आणि शंकरराव खरातांची कथा या कथांना त्यावेळच्या कालखंडामध्ये तोड नाही. कारण शंकरराव खरातांनी आपल्या कथेमध्ये सर्वात महत्त्वाचा बिंदू मानला तो या 18 पगड जातीतला 12 बलुतेदार 18 अलुतेदार जातीतला सर्वसामान्य माणूस आणि त्या 18 अलुतेदाराच्या 12 बलुतेदाराच्या व्यथा आणि वेदना 1959 त्यांच्या प्रकाशित झालेल्या किंवा प्रसिद्ध झालेल्या त्या 12 बलुतेदार नावाच्या कथेमधून आपल्याला पाहायला मिळतं. कारण साधारणपणाने 60 महाराष्ट्र राज्याची आपली निर्मिती झाली आणि त्याही अगोदर खऱ्या अर्थाने शंकरराव खरातांचं साहित्य लेखन चालूच होतं. कारण एकंदरीत देशाला स्वातंत्र्य मिळून सुवर्ण महोत्सव खऱ्या अर्थाने साजरा झालेला होता तरी सुद्धा देश त्या ठिकाणी म्हणावं तेवढा स्वातंत्र्याचा प्रकाश ग्रामीण भागातल्या गावकुसाबाहेरच्या वस्तीतल्या त्या दीनदलितांच्या दारापर्यंत प्रकाश पडलेला नव्हता हे सुद्धा वास्तव आहे आणि म्हणून शंकरराव खरातांनी एका तळमळीतून साहित्याची निर्मिती त्या ठिकाणी केली. कारण एका बाजूला जे काही मराठी साहित्य आहे ते एका बाजूला काल्पनिकतेवर आधारलेलं मराठी साहित्य त्या कालखंडातलं होतं परंतु आमचं दलित साहित्य की ज्याला आज आम्ही आंबेडकरवादी साहित्य म्हणू किंवा बौद्ध साहित्य म्हणू हे आमचं साहित्य आमचं धगधगत वास्तव मांडणारं ते चित्रण होतं. कारण एकंदरीत बाबूराव बागुल आणि डॉक्टर शंकरराव खरातांच्या पुन्हा त्या कथेतल्या कथांच्या माध्यमातल्या प्रेरणा घेऊन अनेकांनी साहित्याची निर्मिती केली गेली आणि म्हणून आपल्याला 1971 दया पवारांचं बोलतं जे काय आत्मकथन येतं की त्या आत्मकथनातली पहिलीच ओळ सांगून जाते की या पुस्तकामध्ये जे काय आहे ते सगळं वास्तविक आहे
आणि जर कोणाला ते काल्पनिक वाटत असेल तर त्यांनी योगायोग समजावा हे कदाचित सांगणारं आपलं भारतातल्या साहित्यातलं पहिलं पुस्तक दया पवारांचं बोलत असेल तर या बलुतकरांच्या सुद्धा विचारामध्ये निश्चितच शंकरराव खरातांच्या कथा वाचून भर पडलेली कदाचित असेल हेही आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल। आणि म्हणून शंकरराव खरातांनी आपल्या साहित्यामधून हे ग्रामीण भागातल्या या 12 बलुतेदाराचं 18 अलुतेदाराचं दर्शन त्या ठिकाणी घडवलेलं आहे। कारण एकंदरीत शंकरराव खरातांच्या सांगावा कथा संग्रहाची चर्चा त्या ठिकाणी होते, दौंडीची चर्चा त्या ठिकाणी त्यांची होते आहे। कारण या माणसानं पूर्णपणाने आपली जी काही नाळ आहे ती नाळ ही कायमस्वरूपी आपल्या ग्रामीण भागातल्या माणसाबरोबर त्या ठिकाणी जोडली होती। आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून बाबासाहेबांच्या विचारातून ग्रामीण भागातल्या माणसाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातला माणूस प्रवाहात यावा या दृष्टिकोनातून आपले साहित्य लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं। आणि म्हणून एकंदरीत त्यांच्या 12 बलुतेदार नावाच्या कथासंग्रहामध्ये ग्रामीण भागातला हा 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदाराचा वर्ग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि म्हणून मला खास त्यांच्या 12 बलुतेदार या पुस्तकाचा उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं वाटतं किंवा आवश्यक वाटतं। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं व्यक्ती आणि वाङ्मय म्हणून या विषयावरती बोलताना साधारणपणाने देशाला स्वातंत्र्य मिळालं 47 आणि त्याचबरोबर पुन्हा देशाला स्वातंत्र्य 47 मिळाल्याच्या नंतर 50 वर्षांनी स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये सर्वत्र साजरा झाला। आणि तो सुवर्ण महोत्सव सर्वत्र साजरा होत असताना खऱ्या अर्थानं शंकरराव खरातांनी पूर्ण त्या ठिकाणी देशामध्ये सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना त्यांनी ग्रामीण भागातली निरीक्षणं त्या ठिकाणी केलेली आहेत। आणि त्या निरीक्षणावरतीच त्यांनी स्वातंत्र्य कुणाच्या द्वारी हे नावाचं एक ललित संग्रह त्यांनी त्या ठिकाणी लिहिला। आणि त्या ललित संग्रहाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं एक स्वातंत्र्याच्या 50 नंतर ग्रामीण भागातल्या या गोरगरीब दीनदलित माणसाचा आढावा त्यांनी खऱ्या अर्थानं प्रत्यक्षपणानं त्यांच्या स्वातंत्र्य कुणाच्या दारी नावाच्या ललित लेखनातून घेतलेला आहे असं आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं। आणि म्हणून शंकरराव खरात व्यक्ती आणि वाङ्मय हा विषय मांडत असताना मी खऱ्या अर्थानं शंकरराव खरातांचं वेगळेपण मला आज त्या ठिकाणी सांगायचं आहे की आपण बऱ्याच वेळेला त्यांचे कथासंग्रह वाचलेले असतात, आपण बऱ्याच वेळा त्यांच्या कादंबऱ्या त्या ठिकाणी वाचलेल्या असतात, परंतु मला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचं आहे स्वातंत्र्य कुणाच्या दारी नावाची एक लेख मालिका शंकरराव खरातांनी जून 1998 कालखंडामध्ये त्या काळामध्ये 1998 दैनिक सकाळमधून एक लेख मालिका चालवली होती। आणि त्या लेख मालिकेमधून शंकरराव खरातांनी स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना त्यांनी त्या ठिकाणी आढावा घेतला होता। आणि म्हणून मला त्यांचा खऱ्या अर्थानं 98 त्यांची सकाळमधली जी काही लेखमाला आहे ती महत्त्वपूर्ण वाटते। आणि म्हणून मी त्यांच्या त्या लेखमालेच्या संदर्भामध्येच चर्चा करणार आहे। कारण स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव की खऱ्या अर्थानं आम्हाला वाटलं होतं की 47 देशाला स्वातंत्र्य मिळालं, गोरे इंग्रज लोक त्या ठिकाणी पळाले आणि खऱ्या अर्थाने आज आम्हाला न्याय मिळेल, आमच्यावरती अन्याय होणार नाही, आम्हाला शिक्षणाची द्वारे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खुली होतील असं आम्हाला त्या ठिकाणी वाटत होतं। परंतु हे स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना ते कसं फोल त्या ठिकाणी गेलं असं आम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागलं। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हरेक दलित माणूस मानत असताना छत्रपती शाहूराजे, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याबरोबरच त्या ठिकाणी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्येक विचार मानूनच खऱ्या अर्थानं हा बौद्ध माणूस किंवा त्या काळातला दलित माणूस पुढे जातो। शाहू महाराजांचे उपकार, महात्मा ज्योतिराव फुलेंचे उपकार त्या ठिकाणी मानतो आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपलं दिनचर्या त्या ठिकाणी व्यतीत करतो। आणि म्हणून मला डॉक्टर शंकरराव खरातांचं स्वातंत्र्य कुणाच्या दारी या पुस्तकाच्या संदर्भात आज आपल्याला काही माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे। कारण एवढा मोठा हा माणूस जेव्हा मोठ्या पदावर राहून सुद्धा नेहमी भूतकाळाचा आढावा घेतो, गतकाळाचा आढावा घेतो, आज मी पुढारलोय, मी आज स्वतंत्र झालोय, मी मुक्त झालोय, मी मोठ्या पदावरती गेलोय, मला मान सन्मान मिळतोय, मी चांगल्या कॉलनीमध्ये राहतोय, परंतु हा माणूस त्या ठिकाणी केव्हाही शांत झोपला गेला नाही, तो नेहमीच चिंता करत राहिला इथल्या सामान्य दलित माणसाची, ग्रामीण भागातल्या व्यवस्थेची आणि ग्रामीण भागातल्या 12 बलुतेदार वर्गाची तो नेहमी चिंता करत राहिला। आणि म्हणून स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव सुरू असताना या माणसानं प्रत्यक्ष
पायाला भिंगरी बांधून तो ग्रामीण भागामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं त्या ठिकाणी फिरला गेला आणि तिथलं वास्तविक जीवन आपल्या ललित लेखनाच्या माध्यमातून मांडण्याचं काम खऱ्या अर्थानं डॉक्टर शंकरराव उखरतांनी केलं आणि म्हणून स्वातंत्र्य कुणाच्या दारी हे मला पुस्तक त्यांचं अतिशय महत्वाचं वाटतं. कारण स्वातंत्र्य कुणाच्या दारी यामध्ये त्यांचा पहिलाच एक ललित लेख आहे, पुढारी नावाचा ललित लेख आहे. या पुढारी नावाच्या ललित लेखामध्ये पंडा नावाचा एक सर्वसामान्य तो माणूस आहे आणि पंडा नावाचा सामान्य माणूस आहे आटपाडीसारखा. आटपाडीच्या परिसरातलं ते ललितामध्ये वातावरण कदाचित असावं, कारण त्या भागामध्ये सततच नेहमी दुष्काळ असतो, पाऊस कमी अधिक प्रमाणामध्ये पडतो आणि कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस पडला कारणामुळे नेहमी तिथल्या माणसाला दुष्काळाला तोंड द्यावं लागतं. आणि मग त्या ठिकाणी जेव्हा ज्यांची शेती आहे त्यांच्या खायचे वांदे होतात आणि ज्यांना भूमिहीन आहे, ज्यांना शेतीवाडी नाही, ज्यांना थोडी शेती आहे, त्या दलित कष्टकरी समाजाचं काय, आणि हीच समस्या कदाचित या डॉक्टर शंकरराव खरातांना भेडसावत असेल. आणि म्हणून त्यांच्या स्वातंत्र्य कुणाच्या दारी या पुस्तकामध्ये पहिलंच त्यांचा लेख आहे पुढारी. आणि त्या पुढारी नावाच्या ललित लेखामध्ये जो नायक रंगवलेला आहे डॉक्टर शंकरराव खरातांनी तो आहे पंडा. पंडा हा गरीब माणूस आहे, थोडी शेती आहे, पण नेहमीचा पडणारा दुष्काळ, दुष्काळामध्ये होणारी उपासमार, आणि त्या उपासमारीमुळे पंडा हा त्यांच्या शेजारचा एक माणूस की तो आता पुढारी झालेला असतो आणि तो पुढारी झाल्याच्या नंतर त्या पुढाऱ्यानं अनेक माया जमवलेली असते आणि मग त्या पंडाच्या जमिनीवरती डोळा त्या पुढाऱ्याचा असतो आणि एके दिवशी त्या गरीब पंडाची जमीन तो पुढारी त्या ठिकाणी विकत घेतो आणि त्या पुढाऱ्याच्या शेतामध्ये या उपासमारीमुळं पंडावरती वाईट दिवस येतात आणि ज्या पंडांनी ज्या पुढाऱ्याला शेत विकलं त्या पुढाऱ्याच्या शेतामध्ये सर्व काही संपल्यानं पंडाला त्याच्या पत्नीला त्या पुढाऱ्याच्या शेतामध्ये एक शेतमजूर म्हणून राब 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 त्या ठिकाणी राबावं लागतं. जेव्हा शंकरराव खरात हे स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव सुरू होत असतो तेव्हा या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवामध्ये नेमकं गावात कसा स्वातंत्र्य होतोय तो सुवर्ण महोत्सव आणि ग्रामीण भागातल्या दलित वस्तीमध्ये तो स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव कसा साजरा होतोय, राणामाळातल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तो कसा साजरा होतोय आणि राणामाळातल्या शेतमजुरांच्या झोपडीमध्ये सुद्धा तो कसा सुवर्ण महोत्सव साजरा होतोय ह्याचं लाईव दर्शन शंकरराव खरातांनी पायाला भिंगरी बांधावी तसं बांधून ग्रामीण भागामध्ये फिरून त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांनी निरीक्षण त्या ठिकाणी नोंदवलेले आहे. हा पंडा त्या पुढाऱ्याच्या शेतामध्ये राबतो आहे, राब राब कष्ट करतो आहे, तरी दोन वेळच्या जेव्हाची त्याची पंचायत आहे आणि जेव्हा शंकरराव खरात त्या पुढारी त्यांचा तो मालक शेतमालक जो होता त्यांचा मित्रच होता तो पुढारी त्याच्या शेतामध्ये गेल्याच्या नंतर शंकरराव खरातांना तो पंडा हा शेतमजूर मिळाला. शंकरराव खरातांनी त्या पंडाची विचारपूस केली आणि पंडानं जे हकीकत सांगितली ती त्यांनी पुढारी नावाच्या ललितामध्ये त्या ठिकाणी लिहिली. शंकरराव खरात त्या मजुराच्या झोपडीवरती तिरंगा पाहून त्याला म्हणतात की बाबा तू एवढा गरीब आहे, तू शेतमजूर आहेत, परंतु तुझ्या दारावरती हा तिरंगा फडकतोय. तो म्हणतो की खरंय साहेब, शेवटी देश आपला आहे आणि म्हणून आपला तिरंगा या ठिकाणी फडकणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर पुन्हा शंकरराव खरात पंडाला दुसरा प्रश्न विचारतात, स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव सुरू झालेला आहे आणि ग्रामीण विकासामध्ये सरकारने अनेक योगदान दिलेलं आहे, त्या विकासामध्ये तुझा किती विकास झाला? त्यावर पंडा शंकरराव खरातांना उत्तर देतो आणि ते उत्तर वाचत असताना वाचकाचं काळीज त्या ठिकाणी चरकतं की या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव सुरू होत असताना तू ग्रामीण भागातला पंडा आहेस, तुझा विकास झाला का? यावर उत्तर देताना पंडा म्हणतो, अजून आम्हाला डबऱ्यात तुरलं नाही, आम्ही अजून जिवंत आहोत, हेच आमचं पुरेसं आहे. इतकी दहाकता डॉक्टर शंकरराव खरातांनी त्यांच्या या पुढारी नावाच्या ललितामध्ये मांडली. एका बाजूला देशामध्ये स्वातंत्र्याचा सुवर्ण उत्सव धुमधडाक्यात सुरू आहे, एका बाजूला ग्रामीण भागातला एका खेडेगावातला पंडा नावाचा शेतमजूर त्या ठिकाणी लेखकाला म्हणतो की कसला विकास, विकास कशावर खावा, की खरंच आहे, अजून आम्हाला डबऱ्यात कुणी पुरलं नाही, जिवंत आहोत, हेच आमच्यासाठी एवढं पुरेसं आहे. हे वाक्य त्या पंडाचं वाचकांचं अंतरंग त्या ठिकाणी पिळवून टाकतं, काळी चिरून टाकतं. इतकी दहाकता डॉक्टर शंकरराव खरातांनी त्यांच्या ललित लेखामध्ये मांडल्याने खऱ्या अर्थानं असं ललित पुन्हा होणे नाही म्हटलं तरी चालेल, इतकी दहाकता शंकरराव खरातांनी त्यांच्या त्या याच्यामध्ये पुढारी नावाच्या ललितामध्ये मांडलेलं आहे. या पुस्तकातलं दुसरं ललित जे आहे त्या ललिताचं नाव आहे सीडीचा आधार. शिडीचा आधार, आता हा शिडीचा आधार जो आहे तो शिडीचा आधार शंकरराव खरात स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव कसा साजरा होतो आहे
हे पाहत असताना निरीक्षण नोंदवत असताना काही शहरामध्ये फिरत होते तेव्हा त्यांना एका शहरामध्ये भर रस्त्यावरती एक लिंबाचं झाड होतं भलं मोठं. त्या लिंबाच्या झाडाखाली जो कटई कामगार होता की तो चपला बुटपॉलिश करण्याचं काम तो बिचारा चर्मकार बांधव त्या ठिकाणी करत होता. आणि त्याला माहीत आहे, त्या चर्मकाराला त्या चंबराला माहीत आहे, सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, सगळीकडे सुवर्ण महोत्सव सुरू आहे. आणि त्याही पट्ट्यानं चर्मकारानं की जो फाटलेल्या चपला बुटा शिवतो बुटपॉलिश करतो त्यानं ज्या लिंबाच्या सावलीखाली बसतो त्या चर्मकाराने त्या लिंबाच्या झाडावरती तिरंगा लावलेला आहे, त्याला हार वाहिलेला आहे, त्याला फुलं वाहिलेले आहेत. कारण त्या त्या तो जरी सामान्य असला तरी सुद्धा त्याला देशाचा अभिमान आहे, तिरंग्याचा अभिमान आहे. आणि तो चपला आणि बुटा शिवण्याचं काम त्या झाडाखाली तो त्या ठिकाणी करतो. शंकरराव खरातांची त्या चर्मकाराचे त्या लिंबाच्या झाडाखाली भेट होते तेव्हा शंकरराव खरात त्या चर्मकाराला किंवा त्या चंबाराला म्हणतात की अरे तू कित्येक वर्षापासून या लिंबाच्या झाडाखाली बसून हे काम करतोस, मग जे काय तो डब्बा असतो सरकारचा तो तुला मिळत नाही का, तुला लायसन्स त्या ठिकाणी दिलं नाही का. तेव्हा तो चांभार त्या ठिकाणी म्हणतो साहेब एका बाजूला स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव चालू आहे, मला तो डबा मिळावा, कायमस्वरूपी पावसाळ्यामध्ये निवारा मिळावा म्हणून मी शासन दरबारी अनेक खेटे खाल्ले, लायसन्ससाठी मी अनेक त्या ऑफिसमध्ये फिरलो परंतु मला कुणीही त्या ठिकाणची दाद देत नव्हती. पाठीमागच्या लोकांना लायसन मिळत होती, पाठीमागच्या लोकांना डबे मिळत होते, मला मात्र काहीच कळत नव्हतं, मला मात्र काही सुचत नव्हतं, मला मात्र कुणी सांगत नव्हतं. मी मात्र लायसन मिळावं, मला डबा मिळावा म्हणून त्या ऑफिसमध्ये खेटे घालत होतो. परंतु एका दिवशी मला एक जणानं सांगितलं की अरे बाबा हे लायसन किंवा हे डबा सजासजी मिळत नसतं, त्यासाठी काय करावं लागतं, तर साहेबाला त्या ठिकाणी काहीतरी द्यावं लागतं, काहीतरी द्यावं लागतं, त्याचा अर्थ कळला नाही. तेव्हा त्यांना सांगितलं की संबंध चांगले पाहिजे. आणि मग हा चर्मकार माणूस त्या लिंबावरती तिरंग्याचा झेंडा लावून याने त्या ऑफिसमधल्या प्रत्येक येणाऱ्या साहेबांनी आपलं काम करावं, आपल्याला लायसन द्यावा, आपल्याला तो डबा द्यावा म्हणून हा चांभार प्रमाणिकपणाने पैसे न घेता त्या अधिकारी लोकांच्या बूट पॉलिश करून देण्याचं काम करतो. आणि जेव्हा तो ऑफिसमध्ये तो चांभार जातो तेव्हा तिथला अधिकारी कुणी त्याला त्या ठिकाणी दाद देत नाही. आणि हे सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना त्या चर्मकाराची व्यथा त्या ठिकाणी शंकरराव खरातांनी शिडीचा आधार म्हणून मांडलाय. कारण तो चांभार म्हणतो की ज्या पद्धतीनं वर चढण्यासाठी शिडी लागते त्या पद्धतीनं लायसन आणि डबा मिळवण्यासाठी ज्या साहेबाकडे जायचं त्या पद्धतीनं शिडी सारखं जावं लागतं आणि नेमकी तीच शिडी माझ्याकडे नाही आणि त्याचबरोबर मी पॉकेटातनं पैसे कुठून देऊ. ही स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव सुरू होत असताना एका मागासवर्गीय माणसाची अवस्था कशी आहे त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शिडीचा आधार मधील हा काम करणारा चर्मकार आहे. आणि या चर्मकाराची दहात्ता शंकरराव खरातांनी शिडीचा आधार नावाच्या या ललितामध्ये मांडून एका बाजूला चर्मकार बांधवाचं दुःख त्याच्या व्यथा त्याच्या वेदना त्या ठिकाणी मांडलेल्या आहे. आणि त्याचबरोबर पुन्हा स्वातंत्र्य कुणाच्या दारीमध्ये कॉलेजमध्ये प्रवेश नावाचा एक ललिता, या कॉलेजमध्ये प्रवेश नावाच्या ललितामध्ये जे झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये राहणारा हा दलित समाज की आपल्याला माहीत आहे की पुणे मुंबई नागपूर असेल किंवा अन्य शहरं असतात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणची शहरं असतात की त्या प्रत्येक शहरामध्ये दलितच्या असे एखादी जागा असते, वस्ती असते आणि त्या दलितच्या अशा जागेमध्ये ते झोपडपट्टी असते. त्या झोपडपट्टीमध्ये कुठल्याही सुखसुविधा त्या ठिकाणी नसतात आणि त्या सुखसुविधा नसल्या कारणामुळे तिथेच त्या झोपडपट्टीमध्ये डुकरांचा वावर असतो, चिखलांचा वावर असतो आणि त्याच पद्धतीत त्याच वस्तीमध्ये हा आपला दलित समाज त्या ठिकाणी राहत असतो आणि एकंदरीत नेहमीच तिथं गुंडागर्दी, नेहमीच तिथे अन्याय, अत्याचार, दारू याचा सर्वांचा परिणाम त्या ठिकाणी असतो आणि या सर्व गोष्टीचा परिणाम त्या झोपडपट्टीतल्या माणसाबरोबरच झोपडपट्टीतल्या लहान मुलांबरोबर होत असतो. परंतु त्या झोपडपट्टीचं वर्णन या ललितामध्ये करताना शंकरराव खरातांनी केलं की त्या झोपडपट्टीमध्ये कुठलाही सुविधा नाही, सुविधा नसल्या कारणामुळे खऱ्या अर्थानं तिथं शिक्षणाचं प्रमाण पुरेसं नाही, शिकायला कुणी दजावत नाही. अशा झोपडपट्टीमधला एक दुगडू नावाचा इसम आहे जो दलित आहे, त्या दुगडूचा पोरगा 10वीला त्या झोपडपट्टीमध्ये 60% मार्क घेऊन पास होतो आणि कदाचित त्या झोपडपट्टीतला दलित समाजातला त्या झोपडपट्टीतला शिकणारा पहिला पोरगा तो दुगडूचा अशोक नावाचा पोरगा असेल. परंतु जेव्हा अशोकला 60% मार्क पडतात तेव्हा त्या झोपडपट्टीमध्ये त्याचं कौतुक होतं आणि त्या झोपडपट्टीतला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी त्याला म्हणतो की तुझा पोरगा डॉक्टर होईल, कोण म्हणतं इंजिनियर होईल. आणि मग जेव्हा एक सामाजिक कार्यकर्ता दलित समाजाचा त्या ठिकाणी दगडूला सांगतो की आपण गरीब असलो म्हणजे काय झालं, आपण झोपडपट्टीत राहत असलो म्हणजे काय झालो, आपला अशोक 10वीला फर्स्ट क्लासने पास झाला आहे, कदाचित तो झोपडपट्टीतला पहिला आपला दलित समाजाचा पोरगा आहे, याला आपण चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ. आणि म्हणून तो सामाजिक कार्यकर्ता दगडू
आणि त्या दोघांचा मुलगा दहावी पास झालेला अशोक हे एका शहरातल्या नामांकित महाविद्यालयामध्ये 11वी सायन्सला प्रवेश मिळावा म्हणून त्या ठिकाणी जातात. जेव्हा प्रवेश मिळावा या झोपडपट्टीतल्या पोराला म्हणून ते प्राचार्याच्या केबिनमध्ये जातात. तेव्हा प्राचार्याच्या केबिनमध्ये गेल्याच्या नंतर तो सामाजिक कार्यकर्ता दगडू त्याला प्राचार्यांना सांगतात की साहेब आम्ही झोपडपट्टीमध्ये राहतो, तिथं गलिच्छ अशा पद्धतीचं वातावरण आहे, तिथं कसल्याही सुविधा नाही आणि त्या जो नगरपालिकेचा जो दिवा असतो जो प्रकाश असतो त्या प्रकाशात बसून माझं पोरगं दहावीला चांगल्या मार्काने पास झालं आणि खऱ्या अर्थानं आम्हाला झोपडपट्टीमध्ये राहायची इच्छा नाही, आम्हाला बदलायचं आहे आणि त्यासाठी मी पोराला शिकवतो आहे जर तुम्ही माझ्या मुलाला जर आपल्या नामांकित महाविद्यालयामध्ये जर प्रवेश दिला तर माझ्या मुलाच्या आयुष्याचं सोनं होईल म्हणून तो दगडू म्हणजे त्या अशोकचा बाप त्या प्राचार्याला विनंती करतो. त्यांच्याबरोबर केलेला त्या झोपडपट्टीतला सामाजिक कार्यकर्ता प्राचार्य साहेबांना विनंती करतो की साहेब आम्ही झोपडपट्टीत राहत असलो म्हणजे काय झालं, त्या परिस्थितीवरती मात करून आमचा अशोक या ठिकाणी दहावीला चांगल्या मार्गाने पास झाला आहे, त्याला प्रवेश आपल्या महाविद्यालयात जर मिळाला तर त्याची प्रगती होईल. तेव्हा प्राचार्य त्यांना त्या तिघांना एकच गोष्ट सुनावतात की आमचं महाविद्यालय स्टँडर्ड आहे आणि आमच्या महाविद्यालयात केवळ 85% मार्क असणाऱ्या मुलालाच प्रवेश मिळतो, 60-70% या मार्क पडलेल्या मुलाला प्रवेश मिळत नाही असं प्राचार्य त्या ठिकाणी सांगतो. तेव्हा दलित समाजाचा कार्यकर्ता तेवढ्यावर समाधान कसं मानेल, तर तो कार्यकर्ता प्राचार्यांना सांगतो अहो साहेब तुमचं कॉलेज स्टँडर्ड असलं म्हणजे काय झालं, तुम्ही शहरातल्या ज्या एसीच्या वातावरणामध्ये बसून अभ्यास करणारे विद्यार्थी, नोकरदारांचे मुलं असणारे विद्यार्थी, त्यांना जो निकष आहे मार्काचा तो तुम्ही झोपडपट्टीतल्या आमच्या मुलाच्या बरोबर कसा निकष लावताल असं तो कार्यकर्ता सुनावतो. परंतु त्या कार्यकर्त्याचं काही चालत नाही, तेव्हा त्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही आणि मग तो कार्यकर्ता पुन्हा अशोकला दगडूला घेऊन त्या शहरातल्या दुसऱ्या महाविद्यालयामध्ये 11वी सायन्सला प्रवेश मिळावा म्हणून जातो. परंतु तिथेही भ्रमनिराशा त्यांची होते आणि तिथलाही प्राचार्य त्यांना सांगतात की आमच्या महाविद्यालयामध्ये जर 11वी सायन्सला प्रवेश घ्यायचा असेल तर किमान आम्हाला 75% मार्क लागतात, तेव्हा तिथेही प्रवेश त्या अशोकला मिळू शकत नाही. मग मात्र हा दलित समाजाचा कार्यकर्ता स्वस्थ कसा बसणार, शांत कसा बसणार आणि एका बाजूला देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याचा सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू आहे आणि त्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सगळ्या देशामध्ये साजरा होत असताना एका झोपडपट्टीमध्ये शिकलेल्या 60% मार्क मिळवलेल्या दलित पोराला नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही ही शोकांतिका डॉक्टर शंकरराव खरातांनी कॉलेजमध्ये प्रवेश नावाच्या ललित संग्रहामध्ये मांडली. मग हा दलित समाजाचा आंबेडकरी विचारांना भारावलेला जो काय सामाजिक कार्यकर्ता तो शांत कसा बसणार आणि मग तो तो शिक्षण अधिकाऱ्याकडे जातो, शिक्षण अधिकाऱ्याला सर्व हकीकत सांगतो आणि मग ती हकीकत सांगितल्याच्या नंतर त्याचा रितसर शिक्षण अधिकारी लिखी अर्ज घेतात आणि शिक्षण अधिकारी दखल घेतात आणि झोपडपट्टीतल्या एखाद्या मुलाला जर चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला तर काय होतं हे आजमावण्यासाठी शिक्षण अधिकारी मुद्दा म्हणून त्या अशोकला एका नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश देतात आणि जेव्हा अशोकला त्या झोपडपट्टीतल्या चांगल्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो तेव्हा तोही मिळालेल्या संधीचं सोनं करतो आणि चांगल्या मार्कानं तो पास होतो. आणि म्हणून जर झोपडपट्टीतल्या पोरांना संधी दिली तर ते सुद्धा आपल्या जीवनाचं कसं सोनं करतात याचं उदाहरण शंकर खरावतांनी त्यांच्या कॉलेजमध्ये प्रवेश नावाच्या ललितामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून देशाचा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव सुरू होत असताना या दलित समाजाच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या शंकरराव खरातांनी त्यांच्या लेखमालेमधून त्या ठिकाणी मांडल्या कारणामुळं एकंदरीतची परिस्थिती आपल्या लक्षामध्ये त्या ठिकाणी येते. त्याचबरोबर त्यांचा पुढचं स्वातंत्र्य कोणाच्या दारीमधलं जे काही एक ललित आहे ते विमुक्त भटके नावाचं ललित आहे आणि ते विमुक्त भटके म्हणजे ज्याला आपण म्हणूया आपण की ते विमुक्त भटके म्हणजे की साधारणपणे आपले तांडे घेऊन आपले गाढव आपले बैल आपले गाय आपली कुत्री आपली कोंबड्या घेऊन नेहमी ते भटकतात. मग ते काही वेळेला आपण कांजारभट आपण त्याला म्हणतो, काही त्याचबरोबर त्यांना आपण भामटे म्हणतो आणि या भामट्यांचे तांडेच्या तांडे एका गावाहून दुसऱ्या गावाहून त्या ठिकाणी जातात आणि या विमुक्त भटके समाजाचं चित्रण शंकरराव खरातांनी स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना त्यांच्या विमुक्त भटके नावाच्या ललितामध्ये केलेला आहे. आणि मग हे भामटे जे आहेत या भामटे आपल्या तांड्याच्या तांडे घेऊन त्या ठिकाणी जातात भटकतात आणि त्या भामट्यावरती त्या गावातल्या लोकांचा कुठलाही विश्वास नसतो त्यामुळे त्यांना कोणी फारसा थारा त्या ठिकाणी देत नाही. बऱ्याच वेळेला भामट्यावरती चोरीचे आळ घेतले जातात, कारण नसताना त्यांच्यावरती पोलीस केसेस होतात आणि एकंदरीत असाच एक तांडा शंकरराव खरातांच्या भागामध्ये आलेला होता, त्यांना ते कळलं होतं आणि म्हणून शंकरराव खरात त्या ठिकाणी त्या तांड्यावरती गेले
आणि जेव्हा शंकरराव खरात त्या सुटामुटामध्ये होते ते गेल्याच्या नंतर तिथल्या त्या भामटे लोक घाबरली, त्यांना वाटलं कोणतर पोलीस आहे की काय. आणि मग जेव्हा खरात त्या ठिकाणी गेले आणि त्या भामट्यांना विचारलं की तुमचा बंडा कारभारी कुठं आहे, तेव्हा त्या लोकांना धीर आला, बंडा बाहेर आला. बंडानं खरातांना ओळखलं की वकील साहेब तुम्ही कसं काय या ठिकाणी आला. तेव्हा मग एकंदरीत शंकरराव खरातांच्या मनामध्ये होतंच की देशामध्ये स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव चालू आहे, मग या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव या भटक्या मुक्तांचा कसा आहे हे पाहण्यासाठी खरात त्या भामट्यांच्या वस्तीवरती तांड्यावरती पोचलेले होते. जिकडे तिकडे गावामध्ये तिरंगे ध्वज फडकवलेले होते. या भामट्यांच्या झोपड्यामध्ये त्या पालामध्ये सुद्धा त्यांच्या देवदेवतांच्या नेहमी पताका असतात. आज मात्र त्या ठिकाणी तिरंगा ध्वज त्या ठिकाणी फडकताना दिसत होता. आणि मग शंकरराव खरातांनी विचारलं त्या बंडा कारभाऱ्याला भामट्याच्या, अरे तुमच्या देवधर्माच्या पताका तुमच्या पालात नेहमी असतात, आज तिरंगा ध्वज कसा काय. तेव्हा तो म्हणाला की साहेब कुठले तरी गुरुजी आलते, मुलं आलते, आणि त्यांनी सांगितलं की सगळीकडे गावामध्ये सुवर्ण महोत्सव देशाचा सुरू आहे आणि तुमच्याही पालावर तिरंगा असू द्या, आणि म्हणून तो तिरंगा आम्ही त्या ठिकाणी लावला. आणि परंतु जेव्हा शंकरराव खरात त्या बंडाला विचारतात की आज देशाला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाले, तुमचा विकास झाला का, तेव्हा त्या ठिकाणी तो बंडा शंकरराव खरातांना त्या ठिकाणी सांगतो की साहेब विकास कशावर खावा, विकास कशाला म्हणावं हे आता तुम्हालाही त्या ठिकाणी दिसतं आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाली, परंतु आम्हाला कुठलंही आज एक गाव नाही, शिव नाही, कुठलंही राशन कार्ड नाही, आणि आज या गावावरून उद्या त्या गावावर आमची भटकंती सुरूच आहे. एका बाजूला तुमचा मात्र देशाचा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव सुरू आहे आणि आमच्या मात्र व्यथा वेदना, आजही देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 50 वर्ष झालेली असताना सुद्धा आमच्या व्यथा आणि वेदना चालू आहेत, असं तो भामट्यामधला तो जो का बंडा त्यांचा कारभारी आहे तो कारभारी त्या ठिकाणी त्यांना उत्तर देतो. आणि अशा पद्धतीनं शंकरराव खरातांनी त्या भटक्या विमुक्तांचं सुद्धा दुःख आपल्या ललितामधून म्हणण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर पुन्हा बेकारी नावाचं जे काय ललित खरातांचं आहे ते बेकारी सुद्धा ललित आपल्याला फार मोठं मोलाचं वाटतं, कारण त्या काळातही बेकारी होती, आजही बेकारी आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आणि ते बेकारी ललितामध्ये त्यांनी शंकरराव खरातांनी या शिकलेल्या तरुणांच्या व्यथा आणि वेदना मुद्दाम होऊन त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्या बेकारीमध्ये की शंकरराव खरात सुरुवातीला शिक्षण मंडळाच्या मुलाखती कमिटीवरती होते. नोकरी त्या मुलाखती घेत असताना त्या मंडळात त्या कमिटीमध्ये असल्या कारणामुळे अनेक तरुण येत होते. त्या मुलाखतीमध्ये त्यांना असाच एक तरुण भेटला. तो तरुण गरीब घरचा होता, त्याच्या पदवीच्या 2 डिग्र्या त्याच्याकडे होत्या, मार्क त्याला चांगले होते. 8 वेळा त्यांना नोकरीसाठी मुलाखती दिल्या, परंतु त्याचं सिलेक्शन कुठेही होत नव्हतं, कारण त्याच्याकडे कुठलाही वशिला नव्हता. आणि नोकरी लागायची म्हटलं की वशिला लागतो, पैसे लागतो, त्याच्याकडे पैसाही नव्हता आणि त्याच्याकडे वशिलाही नव्हता. आणि तो गरीब पोरगा मुलाखतीला आल्याच्या नंतर त्या पॅनलच्या पुढे जाऊन उभा राहिला, तेव्हा शंकरराव खरात स्वतः त्या मुलाखतीच्या पॅनलमध्ये होते. त्या पोरांना सर्वांना भीतभीत नमस्कार केला, विचारलेल्या प्रश्नाचं एकही उत्तर तो त्या ठिकाणी देत नव्हता. तेव्हा त्या बेकार तरुणाला विचारलं शंकरराव खरातांनी, अरे तो तुला मार्क चांगले आहेत, तू एका नामांकित विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, तू तुझा विषय अर्थशास्त्र आहे, तू तुझ्याकडे 2 डिग्र्या आहेत आणि तू एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही. तेव्हा तो बेकार म्हणाला, साहेब मला जरी मार्क चांगले असले, माझ्याकडे जरी 2 डिग्र्या असल्या, तर मी दररोज रोजगार हमी योजनेच्या कामावर जातो, सकाळी 7 ला घराच्या बाहेर पडतो, फडक्यामध्ये भाकरी गुंडाळतो, 8 ला हजेरी लावतो, दिवसभर काम करतो आणि घरी आल्याच्या नंतर कधी झोप लागते हेही मला कळत नाही. आणि साहेब 9 वर्ष झाली माझ्या शिक्षणाला, रोजगार हमीच्या योजनेवरती मी काम करतोय, मायबापाड्याने असून तिथंच काम करतात, मी एवढा शिकलेला असून मी तिथंच काम करतोय आणि माझी हजेरी घेण्याचं काम मात्र 10वी नापास झालेला तो नोकर त्या ठिकाणी करतोय, आणि मी 9 वर्षांनी तुम्हाला काय उत्तर देऊ असं त्या ठिकाणी उत्तर देतो. तेव्हा त्या मुलाखती घेणाऱ्या कमिटीतल्या सदस्यांचं काळीज पिळवटून जावं तसं होतं. आणि शंकरराव खरात म्हणतात की या देशामध्ये एका बाजूला देशाचा सुवर्ण महोत्सव सुरू आहे आणि एका बाजूला शिकलेल्या 2-2 डिग्र्या घेतलेल्या तरुणाला नोकरी मिळत नाही आणि म्हणून त्याचा यातनांचा उत्सव सुरू आहे आणि म्हणून अशा तरुणांना नोकरी दिली गेली पाहिजे असं जेव्हा म्हणतात तेव्हा सहानुभूतीने विचार केला जातो. त्या बेकाराला नोकरी दिली जाते. पुढे 2-3 वर्षांनी जेव्हा तो बेकार जो बेकार तरुण होता त्याला खरातांनी नोकरी शिफारस केली लागली, तो तरुण जेव्हा भेटतो तेव्हा तो तेवढ्याच प्रामाणिकपणानं आपली नोकरी त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या बेकाराचं जीवन शंकरराव खरातांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. अशीच त्यांची भूमिहे नावाचं एक ललित आहे आणि त्या ललितामध्ये सुद्धा त्यांनी शेतमजुरांच्या व्यथा त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत.
त्याचबरोबर त्याचा न्यायदेवा नावाचं जे काय ललित आहे ते ललित सुद्धा मला महत्त्वपूर्ण वाटतं, कारण त्या ललितामध्ये न्यायदेवा या ललितामध्ये त्या काळातही काही दलित समाजातल्या काही माणसाला शेती होती, परंतु बोटावर मोजण्या इतक्याच लोकांना शेती होती। असाच एक दलित समाजातला 15 एकर असणारा माणूस 8 एकर बागायतदार शेती, आणि बागायतदार शेती असल्याकारणामुळे त्या दलित माणसानं आपल्या पोराला चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलेलं होतं। शिक्षण दिल्याच्या नंतर आता काही दिवसात त्याला नोकरी लागणार होती, आणि जेव्हा त्याचं लग्न झालं आणि लग्नसुद्धा त्यानं धूमधडाक्यात केलं, आणि धूमधडाक्यात ते लग्न केल्याच्या नंतर जेव्हा नवरा नवरीची वरात संध्याकाळी निघाली तेव्हा सवर्ण लोकांना ती वरात पाहवली गेली नाही आणि एका महार समाजाची वरात वेशीत आली, हे गावासाठी योग्य नाही, महारांना मस्ती आली, या भूमिकेतून त्या गावातल्या सवर्णांनी त्या वरातीवरती हल्ले केले, आणि जेव्हा ते हल्ले झाले तेव्हा त्या बागायतदार शेतकऱ्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली, आणि मग जेव्हा कोर्टात खटला उभा राहिला आणि तो बिचारा ज्या वरातीत नवरी नवरदेवाला त्या गावात दलितांना मारलं गेलं आणि मग त्यांच्या बाजूने साक्षीदार कुणी नव्हतं, तेव्हा त्यांनी पाहुण्यातले साक्षीदार घेतलेले होते, तेव्हा जेव्हा खटला उभा राहिला तेव्हा न्यायाधीश त्या ठिकाणी म्हणत होते तुमच्यावरती अन्याय झाला, तुम्हाला सवर्ण लोकांनी त्या वरतीत मारलं गेलं, परंतु पुरावा तुमच्याकडे भक्कम नाही, कारण साक्षीदार तुमच्या जातीतले आहेत, गावातले साक्षीदार नाही। तेव्हा तो माणूस, सामान्य माणूस न्यायाधीशाला म्हणतो की एकंदरीत इथं सुद्धा साक्षीदार तुम्हाला जातीचाच लागतो का, कारण ज्या जातीनं माझ्यावरती मारलं ते लोक माझ्या बाजूने कशी काय भूमिका घेणार, किंवा माझ्या गावातले जरी दलित समाजाचे लोक असले तर ते गरीब आहेत, त्यांनी जर माझ्या बाजूने साक्ष दिली तर उद्या सवर्ण लोक त्यांना काय म्हणतील, आणि म्हणून न्याय द्यावा या भूमिकेतून तो सामान्य माणूस त्या ठिकाणी जातो, असं एकंदरीतच ते ललित आपल्याला सांगतं। त्याचबरोबर स्वातंत्र्य कोणाच्या दारीमध्ये बेकाराचं चित्रण आहे, आणि त्याचबरोबर नर्तकीच्या वेदना, तमाशामध्ये नाचणाऱ्या महिलांच्या सुद्धा वेदना शंकरराव खरातांनी त्यांच्या ललितामधून मांडलेल्या आहेत।